सध्या विद्यमान जी राजकीय परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते काही दिवसांपासून, आणि महाविकास आघाडीचं सरकार पडलं, त्यानंतर मग शिवसेनेमध्ये स्प्लिट झाला, आता नुकताच राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्प्लिट झाला, त्याच्यामध्ये विधानसभेचे जे पवारसाहेबांच्या गटातले काही आमदार आहेत ते अजितदादांच्या गटामध्ये गेले, त्यांचा त्या ठिकाणी 9 लोकांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला, आणखीनही काही लोक रोज त्या ठिकाणी जात आहेत. तसंच विधान परिषदमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे 4-5 आमदार हे अजितदादांच्या गटामध्ये गेले, विक्रम काय असतील किंवा सतीश चव्हाण असतील, रामराजे निंबाळकर साहेब असतील आणि अमोल मिटकरी असेल, हे 4 त्या ठिकाणी गेल्यामुळे विधान परिषदमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसची संख्याबळ आहे ती कमी झाली. तसंच शिंदे गटाने सुद्धा त्या ठिकाणी 3 लोक आपल्या गटामध्ये सामील करून घेतले, त्याच्यामध्ये कालपर्व आपल्या ज्या विद्यमान उपसभापती आहेत इलमताई गोरे, मनीषाताई कायंदे आणि विप्लव बाजोरिया, हे 3 लोक उद्धव ठाकरे साहेबांच्या गटामधनं शिंदे साहेबांच्या गटात गेल्या. याच्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन्ही सभागृहामध्ये विधानसभेप्रमाणेच विधान परिषदमध्ये सुद्धा विरोधी बाकावर सगळ्यात जास्त संख्याबळ असणारा पक्ष कुठला आहे तर तो काँग्रेस पक्ष आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की विरोधी पक्षनेते पदावर एक तर दावा केलाच पाहिजे आणि सोबत माझ्या नावाचा विचार झाला पाहिजे, ही माझी सगळ्यांना मागणी आहे. जितके पक्षश्रेष्ठी आहेत आमचे, के सी वेणुगोपाल साहेब असतील, नाना भाऊ असतील, मुकुल वास्तिक साहेब असतील, एच के पाटील साहेब असतील, किंवा बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज बाबा असतील किंवा अशोक चव्हाण साहेब असतील, या सर्वांच्या सर्व नेत्यांना मी विनंती केली आहे. तसंही आम्ही त्या ठिकाणी 9 आमदारांपैकी 6 आमदार आम्ही जे साधारणतः नवीन याची जोमाची आहेत, न्यू बटालियन आहे, यंग बटालियन आहे, आमचं सगळ्यांचं आपसामध्ये बोलणं झालं आणि आमची इच्छा आहे की यंग बटालियन मधून कोणाला तरी ही संधी मिळायला पाहिजे. कारण विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता निवडताना एक सीझन नेता, एक जुना नेता किंवा अनुभवी नेता त्यांचं सिलेक्शन होणार आहे किंवा त्यांचं त्या ठिकाणी त्यांना पद मिळणार आहे. तर आणि जी काही आपली राजकीय परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, मी विदर्भाला बिलॉंग करतो, मी ओबीसी जातीला बिलॉंग करतो, कास्टला बिलॉंग करतो, आणि या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करता 2024 मध्ये सर्व प्रकारच्या निवडणुका आपल्या राज्यामध्ये होणार आहे. लोकसभेची निवडणूक आहे, विधानसभेची निवडणूक आहे आणि त्याच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्था याच्या सुद्धा निवडणुका मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित आहे. या सगळ्या निवडणुकीला इन्कॅश करण्याकरता अशा पद्धती जर समजा त्या ठिकाणी कॉम्बिनेशन केलं की विधानसभेमध्ये पश्चिम महाराष्ट्र किंवा त्या ठिकाणी मराठवाडा या भागात आणि इथे परत समजा विरोधी पक्ष नेते म्हणून विधान परिषदमध्ये मला संधी दिली तर विदर्भाला त्या ठिकाणी आणखीन मोठ्या पद्धतीनं काम करण्याची हुरूप मला येईल आणि त्या ठिकाणी चांगलं काम करता येईल. मला पार्लमेंटरी प्रोसेस कळते, 2.5 वर्षामध्ये साधारणतः 135 पेक्षा अधिक विषयांवर मी त्या ठिकाणी डिबेट केलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीनं जोमाला प्रभावीपणे काम करण्यासाठी मला जर पक्षाने माझा विचार केला तर मला आनंद आहे. मी आणखीन जोमाला काँग्रेस पक्षाचा प्रचार करीन.